हॅलो. हॅलो, मोहित यांचं घर का? हो, कोण बोलते? मी चिरायू हॉस्पिटलमधून गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर जोशी बोलते. मिसेस अनुराधा मोहिते आहेत का? हो, बोलतीये. अनुराधाच बोलतीये. काय झालं डॉक्टर? मला मिसेस गौरी मोहितेंविषयी तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. हां, बोला ना. नाही नाही, असं फोनवर नाही बोलता येणार. मी तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येऊ का? नाही, म्हणजे तुमची तब्येत बरी नाही म्हणून म्हटलं तुमच्या घरी यावं तुम्हाला भेटायला. हो हो, जरूर, यू आर मोस्ट वेलकम. नाहीतरी मला तिच्याबद्दल तुमच्याशी बोलायचंच होतं. बरं, ठीक आहे, मी येते तुमच्या घरी. ओके, मी वाट बघते डॉक्टर. डॉक्टर घरी येत आहेत म्हणजे गौरीच्या बाळाविषयी काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. मी एवढी का तयार होती निक भेटायला येणार आहे म्हणून? अजून किती बोलणार आहे मी निकशी खोट? स्वतःला का फसवते मी? आयुष्यभर निकवरच प्रेम केलं होत आणि आताही करते. मी त्याला कधीच विसरू शकत नाही. जसा अस्मीचा सहवास मला मनात साठवायचा आहे, तसाच निक बरोबरचा सहवासही मला साठवायचा आहे. त्याच्याबरोबर अधिकाधिक वेळ व्यतीत करायचा आहे. त्याच्या आठवणी मला जपून ठेवायच्या मनात. पण निक माझ्यावरही अजूनही तितकंच प्रेम करत असेल? आज निर्जाला भेटायला जा. तिने हे गिफ्ट केलेले शिवाय अजून मी जपून ठेवलं तिच्या आठवण म्हणून. निरजाच्या आवडीचा परफ्यूम. जुना शर्ट का घातलाय? काही नाही, सहज. काही खास कारण नाही, खरं म्हणजे बरेच दिवस घातलं नव्हतं म्हणून घातलं. बस निखिल, तुमच्या परफ्यूमचा ब्रँड एकदम मस्त आहे. मस्त वास येतोय. आज एकदम खास तयार होऊन चाललाय ऑफिस मध्ये. गौरी, मला ऑफिस मधून यायला आज थोडा उशीर होईल का? अगं, मी विचार करत होतो की आज ऑफिसमधून, म्हणजे ऑफिस सुटल्यानंतर मी लगेच अस्मीला 3D मूवी दाखवायला घेऊन जाणार आहे, कारण तिला मागे कधी मी प्रॉमिस केलं होतं आणि म्हटलं आज घेऊनच जाऊ. नशीब, तिला दिलेलं प्रॉमिस तुमच्या लक्षात आहे. बरं, तुम्ही एक काम करा ना, ऑफिसमध्ये डिरेक्टली थिएटरलाच पोचा. मी अस्मीला घेऊन येते. तिथे आले तर नाही चालणार तुम्हाला? नाही अगं, तू आराम कर ना, कारण अशा अवस्थेत तुला जास्त वेळ बसवणार नाही थिएटर मध्ये, म्हणून म्हणतो मी. ते पण बरं, अस्मिला नेताचा तर तनूला सुद्धा घेऊन जा. नाही तर फक्त अस्मिला नेलं म्हणून प्रश्न विचारणारच. उलट तपासणी घेतेस का? असं असेल तर सांग मला, मी नाही जात. निखिल, हो उलट तपासणी काय? मी फक्त म्हणलं की तरुणा घेऊन जा सोबत. ठीक आहे, ह्यापुढे कुठल्याही कामात मी तुम्हाला टोकणार नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तुमचा टिफिन भरला. हे काय केलं मी? उगाच गौरीवर चिडलो. गौरी, हलू नकोस ग. किती वेळा सांगितलं तुला हलू नकोस म्हणून? आता मुकुटाला कशाला हात लावतेस? मी नीट बसवून दिलं ना तुला आताच. ते घाल. घालते. हा हा, दे.
हे बघ तनू, जास्त नखरे करू नकोस, जशी मी तयारी करून येते ना तशी मोकाटाने करून घे. आणि हे बघ स्टेज वरती केलीस ना की हे असं फिरवायचं आणि म्हणायचं मी आहे परीराणी. अगं मम्मा असं काय बोलायचं नाहीये तिकडे जाऊ. अगं पण पाठ करून ठेवलं तर काही बिघडणार आहे का? मम्मा असे काय करतेस ग तू? माझ्या फ्रेंड्स आहेत ना, त्यांच्या त्यांना सगळं आवडीने करून देते, तूच ते चिडत असतेस. ठीक आहे, मी तुझं काहीच करत नाही ना. माताची तयारी कोणी करून दिली आहे? मीच ना. रश्मी तू तयार नाही झालीस अजून? नाही तनू, मी नीरजा मम्मा बनणार होते पण मला डाडानेच सांगितलं नको बनू म्हणून. गौरी प्लीज माझं ऐकून तर घे. गौरी प्लीज, गौरी. मम्मा हेतू आहे ना तनूला परीसाठी तयार करते. आज ना आमच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि त्यात तनू ना परी बनणार आहे. गौरी अस्मी, टिफिन घेतलास तू? हो मम्मा घेतला. गौरी प्लीज प्लीज, आय एम सॉरी. काय झालं मला अचानक माहित नाही, मला तुझ्यावर ओरडायचं नव्हतं. मी समजून जाऊ दे ना निखिल, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतो. निक तनूची तयारी झालेली आहे, असं ना शाळेत लवकर बोलवलं, तू लगेच त्यांना घेऊन जा. दर्तन जा. मामा चल ना लवकर. चला, म्हणजे ठिणगी पडली तर आता आग लागायला वेळ नाही लागला. हे मी बरोबर नाही केलं. निखिल ऑफिसला जायच्या वेळी त्यांच्याशी न बोलून मी उगाच त्यांचा मूड खराब केला. किती स्वार्थी आहे मी. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.